नमस्कार, आपण पाहत आहात पीटीआय न्यूज हिंगोली. मी प्रकाश हिंगोले. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. हिंगोली शहरात एकावर खुनी हल्ला. गंभीर जखमीस उपचारासाठी नांदेड येथे हलवले. हिंगोली शहरातील आंबेडकर पुतळ्यासमोर आज दिनांक 12 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास पिंटू नारायण बालगुडे वय 33 वर्ष या इसमास जुन्या भांडणाच्या कारणातून शेख फेरोज या व्यक्तीने चाकूने वार केला. गंभीर जखमी पिंटू बालगुडे यास हिंगोलीच्या सामान्य रुग्णालयात हलविले, परंतु तेथे त्याच्यावर उपचार न होऊ शकल्याने त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले होते. घटनेचा पंचनामा केला. गंभीर जखमी पिंटू बालगुडे व त्याच्यावर खुनी हल्ला करणारा शेख फेरोज हे दोघेही हिंगोली शहरातील महादेववाडी भागातील रहिवासी आहेत, अशी माहिती पोलीस सूत्राच्या वतीने देण्यात आली आहे. हिंगोली शहरामध्ये दिवसाढवळ्या एकावर खुनी हल्ला झाला. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जखमीला तातडीने नांदेडकडे हलविण्यात आले आहे. तर आरोपीचा शोध हिंगोली शहर पोलिसांच्या वतीने केला जात आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. आमचं हे चॅनल नवीन आहे, त्यासाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तेव्हा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि पाहत रहा दररोज नवीन घडामोडी.